वाघमारेश्वरांची पण बायकवर कविता आहे, माझी अजून हिंमत झालेली नाही. बायकवर कविता करायची. 21 मार्च हा कवी जागतिक कविता दिन आहे आणि होळी म्हणजे जवळपास संदर्भ असल्यामुळे बायकोचं म्हणणं असं होतं, एवढं बिमार पडल्यावर काय तुमची कविता येणार आहे तुमची सेवा करायला बिमार पडल्यावर. मी म्हणालो तुझ्याच रूपाने कविता आलेली आहे, तुझ्यातच कविता आहे, शब्द आहे. त्यानंतर मी तिथंच कविता माझ्या डोक्यात मला लिहिता येत नव्हतं, खूप ताप होता माझ्या अंगात. तर पाण्याच्या पट्ट्या आमच्या मॅडमनी केल्या मला म्हणजे ताप असल्यामुळं. सोंग आहे तर ती एक कविता आहे, थोडीशी गोड म्हणून घ्यावी. हे कविते कवितेवर आणि बायकवर पण जास्त आल्यामुळं आता हे संदर्भ. शब्दांचे मोरपीस होऊन अलगद देहावरून फिरून ये कविते. शब्दांचे मोरपीस होऊन अलगद देहावरून फिरून ये कविते. गुलाब पाकळ्यांच्या आरासीवरून हळूच माझ्या मनातल्या गाभाऱ्याकडे चालत ये कविते. डोक्यात संताप अंगात ताप. डोक्यात संताप अंगात ताप. खंडगार पाण्याच्या पट्ट्या होऊन ये कविते. आजाराला बेजार आजाराला बेजार करणारे औषध घेऊन अशक्तपणाला ताकदीचे बळ घेऊन ये कविते. ना माझे इथे होते कुणी ना आहे आता. ना माझे इथे कुणी होते ना आहे आता. त्या नात्याला स्वतःचे घर देऊन ये कविते. आमच्याशिवाय तुमचे कुणीच नाही असे म्हणणाऱ्यांचा आवाज हो कविते. रद्दीच्या बाजारातही तुझी किंमत नसली तरी. रद्दीच्या बाजारात तुझी किंमत नसली तरी तू आमच्या निवासस्थानी कवितेचे आभाळ कविते. जगाच्या पाठीवर विश्व प्रतलावर महासागराच्या प्राण प्रतिष्ठेवर कोरलेले तुझेच नाव कविते. तुझेच नाव कविते. तुझेच नाव. ढवळे सरांनी कविता लिहित असते वेळेस संताप व्यक्त केलेला आहे.